नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ। आपले सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। आज आपण टक्केवारीवर आधारित काही जे काही निवडणुकीचे गणित आहे एक्झाम मध्ये विचारले जाते ते आपण बघणार आहे, तर काळजीपूर्वक लक्ष द्या। पहा थोडं काय म्हटलंय गणितामध्ये। एका निवडणुकीत दोन उमेदवार होते, हरणाऱ्या उमेदवाराला 28% मत प्राप्त झाले व तो 2200 मतांनी हरला, तर एकूण मतांची संख्या किती। आता पहा, सुरुवातीला हे सांगून देतोय मी की आपण जे निवडणुकीमध्ये हार किंवा जीत ठरवतो म्हणजे काय म्हणतो, एखादा व्यक्ती पहा 5 मतांनी हरला किंवा 5 मतांनी जिंकला, ते 5 मतं नसते, ते साधारणतः मत लाखामध्ये असू शकते, हजारामध्ये असू शकते, ठीक आहे ना। पण एक उदाहरण सांगतोय, पहा थोडं लक्ष देत तुमच्या, की समजा एका गावामध्ये 1005 मते आहेत। किती मते आहेत? 1005 मते आहेत। त्याच्यापैकी दोन उमेदवारापैकी एकाला 505 मते मिळाली आणि एकाला 500 मते मिळाली। यावरून हे लक्ष देत तुमच्या, जिंकणारा कोण राहील? हा राहील, हा राहील जिंकणारा, ठीक आहे। आणि 500 मतावाला हा राहील हरणारा, ठीक आहे ना, हरणारा महापुण्याला, ठीक आहे। आता याच्यामध्ये लक्ष देईल तुमच्या, याच्यामध्ये जे वजाबाकी आहे, दोघांमधली जी वजाबाकी आहे काय दर्शविते पहा। या 505 मधून 500 गेले, 5 मते राहिली। हे 5 मते काय ठरविते की हा जो विजय उमेदवार आहे, जिंकणारा उमेदवार आहे, तो 5 मतांनी जिंकला असं आपण म्हणतोय, आणि हरणारा उमेदवार ही 5 मतांनी हरला असं आपण म्हणतोय। म्हणजे हा जे हे जे 5 आहे हे काय ठरविते? आपलं हार किंवा जीत ठरविते। लक्षात, आपण असं कधी सांगत नाही की 505 मतांनी जिंकला असं कधीच म्हणत नाही। आपण काय म्हणतो? 5 मतांनी जिंकला असं म्हणतोय। आणि हरणाऱ्याला 500 मतांनी हरणारा हरला असं कधीच म्हणत नाही। आपण काय म्हणतोय की 5 मतांनी हरला। म्हणजे हार किंवा जीत हे कोणता अंक ठरविते? हा, हे लक्षात असू द्या, ठीक आहे ना। आता पहा, याच्यावर आधारित आपण गणित पाहू हे। आणि सर्व जे निवडणुकीवर तुम्हाला गणित विचारला जाईल एक्झाम मध्ये निवडणुकीवर, हे त्याच्यामध्ये हे महत्वाचा पॉइंट आहे, ठीक आहे ना। आता पहा, लक्ष द्या काय म्हटलं त्यांनी। पहा, एका निवडणुकीत दोन उमेदवार होते। किती उमेदवार आहे? दोन उमेदवार आहे। हरणाऱ्या उमेदवाराला काय म्हटलं? हरणाऱ्या उमेदवाराला 28% मत प्राप्त झाले व तो 2200 मतांनी हरला। 28% मत प्राप्त झाले, 2200 मतांनी हरला, तर एकूण मतांची संख्या, आपल्याला काढायची आहे, ठीक आहे। तर थोडं लक्ष द्या काय म्हटलंय। आता उमेदवार तर दोन आहे, हरणाऱ्या उमेदवाराला किती मिळाले? 28%। मग एकाला मिळाले 28%, समजा दुसऱ्यालाही 28% असं लक्षात घेऊ, ठीक आहे। मला सांगा 28 किती झाले? हे झाले 56। हे 56 मतं काय? दोघांना मिळालेले, ठीक आहे। पण मी काय म्हटलं, हे 5% मत म्हणजे काय? तर लक्षात घ्या, याच्यातनं 100 मतनं हे 56 मायनस करा, म्हणजे हे किती राहते? आपले 44। हे 44 मतं ज्यांना मिळाले, समजा हे 44 मतं याला मिळाले की हा जिंकला, हा जिंकतो, आणि याला मिळाले तर हा जिंकतो। म्हणजे हार किंवा जीत हा अंक ठरवत आहे, येते लक्षात। म्हणजे काय करता येईल आता पहा आपल्याला, हे जे 44, मी काय म्हटलं, हार किंवा जीत हा अंक ठरवितोय, हार किंवा जीत। मग या ठिकाणी हा आकडा कशासाठी दिला पहा बरं, कोणता? तो 2200 मतांनी हरला, म्हणजे 2200 मतं हरणाऱ्याला दिले आहे, हे लक्षात घ्या। मग हार किंवा जीत हा अंक ठरवतो, मग या ठिकाणी लिहितोय मी पहा 44 बरोबर काय? तर 2200 मते, ठीक आहे। आता यांनी काय म्हटलाय प्रश्न पहा, तर एकूण मतांची संख्या किती? एकूण टक्केवारी किती असते? 100%। मग या ठिकाणी या टक्केवारीच्या स्थानी मी 100 लिहितोय, 100% बरोबर क्वेश्चन मार्क, एक लक्षात। हे याच्यासाठी काय तिरपा गुणाकार केलं की आपलं उत्तर मिळते। पहा साधारणतः पहा, 100 × ते किती? 2200, आणि छेदामध्ये कोणता अंक लिहायचा? हा 44, ओके। पहा 22 × 22 आणि 22 × 44, ठीक आहे। 2 ने याला भागतोय, 2 ने, 2 × 2 = 2, 2 × 5 = 10। आता इथे 5 राहिला, हा 5 मी या ठिकाणी लिहून घेतोय, हा 5। 0 किती आहे ते लिहून घेतोय, पहा लक्ष द्या। हा 1, हा 2 आणि हा 3, 1, 2 आणि 3। म्हणजे काय म्हटलंय, एकूण मतांची संख्या किती? तर किती एकूण मतांची संख्या? 5000। हे लक्षात, परत एकदा सांगतोय, 28, 28, 56 झाले, हे 56 100 मत वजा करा 44। हे जे 44 आहे हे काय ठरवते? हार किंवा जीत, हे लक्षात घ्या। त्याच्यावरून आपण गणित काढलंय, हे लक्षात। चला याच्यानंतरचं गणित बघू। हा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 2, ठीक आहे। प्रकार नंबर 2, एका निवडणुकीत दोन उमेदवार होती, इथे दोनच उमेदवार आहेत, ठीक आहे। त्यापैकी एका उमेदवाराने पात्र मतापैकी, काय म्हटलं, पात्र हे महत्वाचा शब्द आहे, पात्र मतापैकी 52% मत
मिळ दिले आणि निवडणुकीत 20% मत अपात्र ठरण्यात आले. म्हणजे काय, हे 20% जे मत आहे अपात्र. अपात्र मत म्हणजे मतदान न करणारे किंवा काही कारणास्तव त्यांना त्या निवडणुकीतून बाद करण्यात आलं असे, ठीक आहे ना, करण्यात आले. तर संपूर्ण मते 20,000 असेल तर दुसऱ्या उमेदवाराला मिळालेली मते किती, संपूर्ण मते किती आहे 20,000 आहे, तर आपल्याला काढायचं काय आहे तर दुसऱ्या उमेदवाराला, दुसऱ्या उमेदवाराचे मत काढायचे. पहिल्या उमेदवाराला किती मिळाले ते 52, ठीक आहे ना, तर दुसऱ्याला काढू आपण किती मिळाले. तर पहा, लक्ष द्या काय म्हटलं त्यांनी, परत एकदा, दोन उमेदवार होते त्यापैकी एका उमेदवाराने पात्र मतापैकी 52% मत मिळविले आहे. आता याच्यावरून तुम्हाला हे लक्षात येते की पहिले पात्र मत म्हटल्यावर अपात्र मत आपण पूर्ण काढून टाकू. म्हणजे अपात्र किती झाले, निवडणुकीत 20% मत अपात्र ठरविण्यात आले. 20% मत म्हणजे काय, 20,000 आहे, एकूण मते किती आहे 20,000, ठीक आहे. या 20,000 पैकी 20% मत काय अपात्र आहे हे काढून टाकू आपण पहिले. 20,000 ची 20% काढतोय, पहा लक्ष द्या, 0000 कटले, 2, 2 हे 4 आणि 0, 1, 2, 3 हे काय 4,000 अपात्र मत आहे. काय अपात्र मत, मला सांगा, या 20,000 4,000 मायनस करा, कारण 20,000 एकूण मत आहे, अपात्र मत 4,000, अपात्र मत आपल्या काही कामाचे नाही. म्हणजे 20,000 4,000 गेले, 16,000 राहिले. म्हणजे हे 16,000 बरोबर काय, तर 100% मत आहे आता आपले, ठीक आहे, मतदान करणारे 100% मत म्हणजे 16,000 झाले आता आपले, ठीक आहे ना. मग यांनी प्रश्न असा केला की दुसऱ्या उमेदवाराला मिळालेली मते किती, मग मला सांगा, पहिल्या उमेदवाराला किती होती 52%, दुसऱ्या उमेदवाराला किती राहील 48%, ठीक आहे ना. 100 मधून 52 काढा, 48 राहिले, हे लक्षात घ्या, ठीक आहे ना, हे 48 मध्ये 48% बरोबर काय. आता तुम्ही म्हणाल की इकडेच का बरं म्हणलं 48, इकडे का बरं नाही, कारण इकडे टक्केवारी आहे, टक्केवारीच्या स्थळी टक्केवारी मांडता येते, ठीक आहे ना. इकडे काय, आता हे काय मतदान केलेले लोक आहे, म्हणजे या ठिकाणी मतदान निघलं आता आपलं, ठीक आहे ना. तर पहा त्याच्यासाठी काय करता येईल आपल्याला, तिरपा गुणाकार. तर पहा, हे 16,000 × 48 छेदामध्ये काय, तर 100, ओके, 0000 घटला. आता 160 × 48 हे सोडून घेतोय, बाजूला घेऊन 48 × 16 करतोय, 0 आपण नंतर देऊन देऊ, ठीक आहे ना. पहा, 16 पडा नसेल येत तर 6 म्हणा, इझिली निघेल. पहा, 7×8 = 48 4 राहिले, 6×4 = 24 24×4 = 28 हा 0, 1 जर 48 गुणलं तर 48 मिळते. यांची बेरीज करतोय, 8×8 = 16 1 राहिला, 4×2 = 6 = 7 768 या ठिकाणी लिहित आहे. पहा, 768, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आपलं बाकी काय राहिला 0, हा 0 इथे देऊन दिलेला. याचा अर्थ काय, हे काय आपलं उत्तर, दुसऱ्या उमेदवाराला मिळालेली ही मते आहे. कारण आपण 48 बरोबर किती काढला आहे, ते दुसरा उमेदवार, दुसरा उमेदवार, हे लक्षात. आणि हे काय, एकूण मते, हे लक्षात घ्या, हे एकूण मते 100% बरोबर, हे लक्षात. चालतं, या पद्धतीने गणित काढलंय आपण, त्याचं उत्तर काय मिळालं, 7,680 व्यवस्थित लिहून टाका, ठीक आहे. याच्यानंतरचा प्रकार बघू आपण. पाया ठिकाणी प्रकार नंबर हा 3 आलेला आहे. काय म्हटलं पहा, पहिले व्यवस्थित वाचून मी गणिताला. एका निवडणुकीत 2 उमेदवार होते, उमेदवार 2 आले, 5% मतदान झाले नाही. त्याच्यात काय झालंय, 5% मतदान झालं नाही, जे 100% याच्यापैकी 5% झाले नाही म्हणजे किती, 95% झाले असेल, ठीक आहे ना. विजयी उमेदवाराला 35% मत मिळाले, जो विजय झाला त्याला 35% मत प्राप्त झाले, व दुसऱ्या उमेदवाराला 12,320 मतांनी हरविले. तर निवडणुकीत एकूण मतदान किती होते, निवडणुकीत एकूण मतदान किती होते, पहा एक लक्षात घ्या. आणि 5% मतदान झाले नाही असं म्हटलंय, म्हणजे काय, 100% मतदान पैकी जर 5% मतदान झालं नाही तर किती टक्के मतदान झालं, म्हणजे 95% मतदान झाले, मतदान झाले, येईल लक्षात, ठीक आहे. आता पहा, मी तुम्हाला त्याच पद्धतीने सांगितलं होतं, पहिल्या गणितात 35% मत विजय उमेदवाराला मिळाले, म्हणजे काय, 35% मत विजयला मिळत असेल तर 35 परत लिहा आणि यांची बेरीज किती, 70, है ना. हे विजय उमेदवार आणि हा अविजय म्हणजे हरणारा उमेदवार असं गृहीत धरू आपण, ठीक आहे ना. पहा, या ठिकाणी काय म्हणताय, 70, हे काय 70, ह्या दोघांची बेरीज. मग उरलेले किती, उरलेले किती, आपण 100 मधून 70 मायनस करत होतो, या ठिकाणी 100 मत नाही, मत आहेच नाही, या ठिकाणी किती, एकूण 95% मत आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी पहा, 95 वजा 70 करतोय, म्हणजे राहिले किती, ते 25. हे 25% काय ठरविते, हार आणि जीत ठरवते,
ठीक आहे ना, म्हणजे हे जे मत आहे मी तुम्हाला सुरुवातीच्या गणितात ते सांगितलं आहे कशा पद्धतीने काढायचं तर, ठीक आहे ना, हे 25% मत काय ठरवते, हार किंवा जीत, काय म्हणू आपण याला, हार किंवा जीत, ठीक आहे. मग या ठिकाणी पहा 25% मत या ठिकाणी लिहितोय, म्हणजे 25% इथे मी लिहून घेतो आहे, 25% काय इथे हार किंवा जीत. मग याच्यातले जे हार आहे, हार म्हणजे काय, इथं हरविले, हे बघा किती मतांनी हरविले आहे, 12,320 मतांनी. मग या ठिकाणी इथे समोर लिहून घेतोय मी 12,320 मते. तर एकूण मतांची संख्या विचारली, निवडणुकीत एकूण मतदान किती होते, तर किती, मग एकूण मतदान 100% बरोबर क्वेश्चन मार्क, ठीक आहे ना. तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते आपल्याला, पहा लिहून घेतोय, हा 100 गुणिला काय तो 12,320 मते, आणि भागाकारक काय तर हे 25, ठीक आहे. 25 ने इकडे भाग द्या, 25 एक 25 25 चोक 100, ठीक आहे. या चारने याचा गुणाकार करून टाकू या दोघांचा, म्हणजे आपलं उत्तर मिळते. पहा 4 गुणिला 0 हा 0 असाच लिहितोय, 4 दुने 8, 4 त्रिक 12 2 राहिला 1, 4 दुने 8 आणि 1 9 आणि 4 1 4. इन लक्षात, याचा अर्थ काय, या आपल्या गणिताचं उत्तर किती मिळते पहा, 49,280 हे एकूण मतदान आहे. किती आहे तर एकूण मतदान किती आहे, 49,280. हे लक्षात, एकंदरीत या गणिताची वारंवार रिव्हिजन मारा, आणि यासारखे अनेक व्हिडिओ आपण बनवू या टक्केवारीवर, तर ते बघत राहा. चला तर थांबून जाऊ, धन्यवाद.